नमस्कार, स्वाद मसाला किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत एकदम मऊसूत अशी उपवासाची दीड। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण येथे चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतले। शेंगदाणे मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे, त्यानंतर थोडंसं खोबरंही आपल्याला मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। साधारणतः 4 ते 5 मिनटात शेंगदाणे खोबरं छान भाजून होतं। आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त तिखट करू शकतो। तर हे सगळं आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपली चटणी छान तयार होईल। हे मिश्रण मी पाणी घालून चांगलं छान दळून घेतलं आहे। आता एका पॅनमध्ये थोडंसं शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे, त्यात मी टाकले चमचाभर जिरे। जिरे छान तरतरले की त्यात आपण हे दळलेलं मिश्रण ओतून देणार आहोत। आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घालून आपण याला एक छान उकळी येऊन देणार आहोत। ही झाली आपली उपवासाची चटणी तयार। येथे मी 1 कप उपवासाची भगर घेतली, याला काही जण वरईचे तांदूळ पण म्हणतात। ही भगर आपल्याला 2 कप पाण्यात स्वच्छ धुऊन 4 ते 5 तास छान भिजून घ्यायची आहे। आपल्याकडे कमी वेळ असेल तर आपण 1/2 तास पण भिजू शकतो। आता 1 कप भगरीसाठी आपण 1 मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घेतला आहे। उकडलेला बटाटा वापरतो आहे आपण, त्यामुळे आपले उपवासाचे डोसे एकदम मऊ होतात। आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात छान वाटून घ्यायचं आहे। एकदम बारीक आपलं डोशाचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता। सर्वप्रथम आपण त्यात मीठ ॲड करूया। हे बघा, एकदम पातळ असं वॉटरी कन्सिस्टन्सीचं आपलं डोशाचं पीठ तयार आहे। येथे मी तवा तापत ठेवला, तव्यावर हे आपल्याला एकसारखं छानपैकी पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यावर ठेवणार आहोत झाकण। झाकण ठेवल्यामुळे आपला डोसा एकदम छान पटकन तयार होतो। आता हा डोसा आपण व्यवस्थित दोन्ही बाजूने छानपैकी भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला हा एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत असा उपवासाचा डोसा तयार झालेला आहे। अशी ही उपवासाच्या डोसांची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा। अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी स्वाद मसाला किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करा। धन्यवाद।